नगर मधील नालेगाव वारुळाचा मारुती परिसरात उभारण्यात येणाऱ्या कचरा रॅम्पला स्थानिकांमधून तीव्र विरोध होत आहे. सोमवारी नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढून या भागात कचरा रॅम्प न उभारण्याची मागणी केली आहे. नगर शहरातील नियोजित कचरा रॅम्पवरून वादाला तोंड फुटलं आहे. बाळेवाड्यातील कचरा रॅम्प हलवून तो नालेगाव वारुळाचा मारुती परिसरात स्थलांतरित करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आहे. मात्र या कचरा रॅम्पला नालेगाव ग्रामस्थांनी विरोध दर्शवत सोमवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. नागरिकांनी आयुक्त तसेच महापौरांच्या दालनात ठिय्या देऊन प्रस्तावित कचरा रॅम्पला विरोध दर्शवला. या कचरा रॅम्पमुळे या भागातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याकडे नागरिकांनी लक्ष वेधलंय. हे बांधा, भिंती बांधा, कचरा रोडवर येणार नाही. पण आमचे पण त्याचं वास कुठं कोंडून ठेवणार आहेत का तुम्ही? वास तो येणारच, त्याची दुर्गंधी सगळी पसरणारच आहे. त्याच्यामुळे हे नको आहे आम्हाला. तिथे सगळ्या लोकांना त्रास होतोय. तिथे सगळ्या एखादं गार्डन वगैरे करा, मुलांना लहान मोठं शाळा शिका. त्या रस्त्याला लाईट नाही, त्या रस्त्याला पाणी वगैरे नाही, पाणी नाही. आणि जे आम्हाला धाम आहे त्याचे लावारीस लोक आणून टाकतात. ते कुत्रे त्या ठिकाणी ते मुलांना ते लावारीस करून दारापर्यंत येतात. रात्रीच्या रस्त्याने लाईट नसल्यामुळे आम्हाला जाता येत नाही, भीती वाटते. अशा ठिकाणी जर तुम्ही कचरकुंडी केल्यावर अजून अनेक कुत्रे त्या ठिकाणी येतील, अनेक घाण होईल आणि ती दुर्गंधी अगदी आरोग्याला आम्हाला धोकादायक ठरेल की नाही. आणि येण्या जाण्यासाठी सुविधा पाहिजे. ते मडे गाडतात तिथून, आम्हाला जावं लागतं रात्रीचं. आणि ते उकरून काढतात आणि रस्त्यावर आणून टाकतात. तिथून आम्हाला जावं लागतं त्या रोड. तर आमच्यासाठी लाईट बीट सगळी सोय पाहिजे. त्या ठिकाणी पाणी पाहिजे, सर्व व्यवस्था. त्या कठड्याला हा कचरकुंडी नको आहे आम्हाला. मळेवाड्यातील कचरा रॅम्प हटवण्याचा आग्रह आणि आता नव्या जागेतील कचरा रॅम्पला होणारा विरोध, यामुळे महापालिका या प्रश्नी कोणता तोडगा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.